नमस्कार. या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एसक्यूएल सर्व्हर कसं कनेक्ट करायचं पायथॉनला, आणि त्या एसक्यूएल सर्व्हरमधील कोणतेही टेबल्स असतील त्या टेबलचा डेटा आपण कसा रीड करू शकतो पायथॉनमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण त्या डेटावरती बाकीचे कसे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो ते बघणार आहोत. जेव्हा डेटा अनालिस्ट म्हणून काम करायची वेळ येते तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या डेटा सोर्सेस करणारा डेटा आपल्याला घ्यावा लागतो. मग त्यात ओरॅकल असेल, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर असेल, माय एसक्यूएल असेल किंवा एसक्यूएल लाईट वगैरे, असे वेगवेगळे डेटाबेसेस असतात आणि ते आपल्याला कनेक्ट करावं लागतात. त्यासाठी आपल्याला काही कोड लिहावा लागतो आणि तो कसा लिहायचा ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर पहिले माहिती पाहिजे. एसक्यूएल सर्व्हर मध्ये आपण जे डेटाबेस कनेक्ट केला होता, जर तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर तुमचा सेटअप नसेल तर तुम्ही ते सेटअप करू शकता, डाउनलोड करू शकता. तर जेव्हा मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मध्ये आपण जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा तुम्हाला आता हे सेटअप वगैरे मी अगोदर केलेले आहे, तो एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. तर इथे सर्व्हर आणि एक ॲडव्हेंचर वर्क्स हा आपला सॅम्पल डेटाबेस आहे, आणि यात बरेचसे जे टेबल्स आहे त्या टेबल्सला मधून आपण कसा डेटा रिट्रीव करू शकतो ते बघूया आता आपण. तर त्यासाठी तुम्हाला हे जे सर्व्हरचं नाव आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं असतं आणि ते आपण तिकडे यूज करणार आहोत पायथॉनमध्ये. तर पायथॉनमध्ये आल्यानंतर आपल्याला जेव्हा कधी डेटाबेस कनेक्ट करायचे असतात तेव्हा पाय ओ डी बी सी म्हणून एक लायब्ररी ती इन्स्टॉल करणं गरजेचं असतं. तेव्हा तुमच्याकडे जर ती इन्स्टॉल नसेल त्यासाठी तर तुम्ही कमांड प्रॉम्प्टवर जाऊन पी आय पी इन्स्टॉल पाय ओ डी बी सी ही कमांड रन करा, आणि ही रन केल्यानंतर तुमच्याकडे ही डाउनलोड होऊन इन्स्टॉल होईल. आणि पायथॉनमध्ये जेव्हा आपल्याला घ्यायची असेल तेव्हा पाय इम्पोर्ट पाय ओ डी बी सी हे घ्यावं लागेल, जेणेकरून ही ओ डी बी सी ड्रायव्हर्स असतात ते आपल्याला लागतात जेव्हा आपण एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट करणार आहोत त्यावेळेस. तर हे झाल्यानंतर आपल्याला काही कनेक्शन डिटेल्स द्यावं लागतात. कनेक्शन डिटेल्स देण्यासाठी आपल्याला एखादं जे ड्रायव्हर्स वगैरे असतात, युजर नेम, सर्व्हर नेम, पासवर्ड, हे जे काय असतात ते घ्यावं लागतात. मग त्यासाठी कनेक्शन स्ट्रिंग म्हणून एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, आणि त्यात मग हे ड्रायव्हर हे चार पॅरामीटर्स आहेत, ड्रायव्हर, सर्व्हर, डेटाबेस आणि ट्रस्टेड कनेक्शन. आता ड्रायव्हर म्हणजे काय, आपलं एसक्यूएल सर्व्हर नेटिव्ह क्लायंट आहे म्हणजे मायक्रोसॉफ्टचं आहे, त्यासाठी आपल्याला हे फिक्स द्यावं लागतं. त्यानंतर सर्व्हरचं नाव जे आहे ते इथे आपल्याला हे द्यावं लागतं जे आपण सर्व्हरचं नाव एसक्यूएल सर्व्हरमध्ये कनेक्ट करतो ते, आणि डेटाबेसचं जे ॲडव्हेंचर वर्क्स 2019 हे जे सॅम्पल डेटाबेस असेल ते, आणि त्यानंतर ट्रस्टेड कनेक्शन. येस, म्हणजे ट्रस्टेड कनेक्शन कसं आहे ना, की जिथं युजर नेम आणि पासवर्ड नाही, विंडोज ऑथेंटिकेशन असेल त्यावेळेस आपण येस म्हणतो. आणि जर तुमच्याकडे ट्रस्टेड कनेक्शन नसेल तर तुम्हाला हेच गोष्ट आपल्याला ह्या पद्धतीने पण द्यावं लागते, जिथे आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला स्पेसिफाय करावा लागतो. तो कसा स्पेसिफाय करायचा, सेम आपल्याला हे याच्याऐवजी म्हणजे आता हे जे दिलेलं आहे हे ड्रायव्हर, सर्व्हर, डेटाबेस ह्या तीन गोष्टी असतात, बट युजर आय डी आणि पासवर्ड अशा दोन गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा द्याव्या लागतात जर तुमच्याकडे ट्रस्टेड कनेक्शन नसेल तर. म्हणजे जिथे एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन वगैरे आहे ते आपण करतो तेव्हा. आता याला मी माझ्याकडे ट्रस्टेड कनेक्शन आहे, तुम्ही पण लोकली जर कनेक्टेड केलेलं असेल तर सिक्युअर सर्व्हर ऑथेंटिकेशनच असेल त्यावेळेस हे ट्रस्टेड कनेक्शन इक्वल टू येस म्हणा, आणि त्यानंतर हे रन करा. हे रन केल्यानंतर आता इथं बघा तुम्ही दुसरी जी लाईन आहे इथे कनेक्शन या व्हेरिएबलमध्ये पाय ओ डी बी सी डॉट कनेक्ट हे फंक्शन आहे, जे काय करतं ना की ह्या कनेक्शन स्ट्रिंगला जे काय आपण इथं पास केलं हे पूर्ण एसक्यूएल सर्व्हर परत हे सर्व्हरचं नाव, डेटाबेसचं नाव याला कनेक्ट होईल. आणि त्यानंतर आपण आता काय करणार आहोत, इथे हे झाले कनेक्ट झाल्यानंतर आपण आता क्वेरी वगैरे लिहू शकतो. तर ते क्वेरी लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक कर्सर ओपन करावा लागतो. तो कर्सर म्हणजे काय असतो ना की म्हणजे आणि म्हणजे आता क्वेरी लिहिण्यासाठी आपल्याला एखादा कर्सर लागतो, म्हणजे जे काही व्हेरिएबल आपण आता इथे क्रिएट केलेलं आहे मग त्याला कर्सर म्हणू शकतो. याला रन केल्यानंतर एक पायथॉनचा कर्सर जे आहे या कनेक्शन रिलेटेड ते क्रिएट होईल, याच्यात आपण क्वेरी लिहू शकतो. याला मी एक व्हेरिएबल ना देतोय, कर्सर इज इक्वल टू कनेक्शन डॉट कर्सर, म्हणजे हे कर्सर क्रिएट झालेले आहे. आता ह्या कर्सरमध्ये आपण काही क्वेरी लिहू शकतो डायरेक्टली. तर ती क्वेरी कशी लिहायची, मग त्यासाठी आपल्याला एखादं व्हेरिएबल हे जे व्हेरिएबल आहे कर्सर डॉट एक्झिक्यूट असं एक फंक्शन आहे हे ह्या कर्सरमध्ये, आणि मग याच्यात आपल्याला सपोज मला एखादा टेबल आहे माझा सिलेक्ट ट्रार फ्रॉम सेल्स डॉट सेल्स हेडर, माझ्या मते मी इथं एक क्वेरी ट्राय करतो अगोदर, आणि तीच क्वेरी आपण इथे ट्राय बघूया की चालते का नाही. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स डॉट
सेल्स ऑर्डर हेडर, तर ही क्वेरी आहे. हीच जर क्वेरी आपण कशी ऍक्सेस करू शकतो, मी आता ही कॉपी करतोय आणि इथं आल्यानंतर मी आता क्वेरी अशी इथं, तर आता ही कर्सर एक्झिक्यूट केल्यानंतर आता तुम्ही बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम हे झालेले आहे आणि हे कर्सर क्रिएट झाले, आता ही डिस्प्ले हो झालेलं नाही. तर क्वेरी इज इक्वल टू, आता मी एक व्हेरिएबल घेतलं आणि याच्यात स्टोअर केलं, आणि जर याला मी क्वेरीचा प्रिंट करायचा प्रयत्न केला तर होणार नाही, कारण की एक व्हेरिएबलमध्ये हा डेटा आपण स्टोअर करू शकत नाही, आणि त्यासाठी आपल्याला डेटा फ्रेममध्ये हा डेटा घ्यावा लागेल किंवा मग एक्झिक्यूट करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर व्हेरिएबलमधून डेटा येत नाही, त्यामुळे आपल्याला पांडाचा डेटा फ्रेम आहे त्या यूज करावं लागेल. मग मी आता येथे काय म्हणतो, इम्पोर्ट पांडाज ॲज पी डी. तर आता पांडाचे व्हेरिएबलमध्ये पी डी डॉट रीड एस क्यू एल म्हणून एक फंक्शन आहे जे आपल्याला घ्यायचं आहे, आणि याच्यात मग आपण ही जी क्वेरी आहे ती देणार आहे, ही जी क्वेरी आहे आणि ती एक्झिक्यूट करण्यासाठी रीड एस क्यू एल हे फंक्शन जे आहे त्यासाठी आपल्याला कनेक्शन पण द्यावं लागणार आहे. मग हे कनेक्शन जे आहे ते आपण क्रिएट करून घेतलेले ते आपण हे करतो आणि याला एक्झिक्यूट जर जर केलं तर असा हा डेटा डिस्प्ले होईल. जेव्हा आपण ही एस क्यू एल क्वेरी रन करतो तेव्हा बघायचं आहे तुम्ही की ह्या पूर्ण याच्यात मी आता हे जे रेकॉर्ड्स आहे इथे जवळपास 31,000 रेकॉर्ड्स जे आहे ते पूर्ण इथे डिस्प्ले होतात. अशा पद्धतीने आपण ट्राय करू शकतो, इथे दुसरा कोणताही टेबल आपण देऊ शकतो आणि त्या टेबलचा जो डेटा आहे तो क्वेरी करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे ट्राय करा, तुमच्याकडे डेटाबेस सर्व्हर असेलच त्या डेटाबेस सर्व्हरला कनेक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही हे टेबल्स ऍक्सेस करा आणि डेटा कसा रीड करता येईल ते बघा. तर आता आपण पुढच्या सेशनमध्ये बरेचसे बाकीचे ऑपरेशन्स आहे, इन्सर्ट कसं करायचं, डेटा टेबलमध्ये अपडेट कसं करायचं, डिलीट कसं करायचं, ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल सहित घेऊया जेणेकरून अजून हे कन्सेप्ट क्लिअर होतील आम्ही, आणि आपल्याला कोणताही डेटा असेल तो आपण कसा रीड करू शकतो एसक्यूएल सर्व्हरमधून ते समजेल. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता.